सांगलीत झेंडूची फुले उत्पादन करणारा शेतकरी अडचणीत। मुंबईसह अन्य बाजारात फुलांना दर मिळत नसल्यामुळे झेंडू फुले फेकून देण्याची वेळ। चांदवड तालुक्याला पावसाचा तडाखा, शेतात पाणी साचल्याने पिकं धोक्यात। सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घातला घेराव, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। वर्धा जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपलं, नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी। वाशिमच्या बाजार समित्यांमध्ये उडीद आणि मुगाच्या दरात वाढ, उत्पादनात घट झाल्याने दर वाढले, प्रति क्विंटल 7,500 रुपयांपर्यंत दर। वाशिम जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा निर्माण, रब्बीच्या पेरणीत अडचणी येत असल्याने शेतकरी हताश। पुण्यात पोलीस बीट मार्शलवर हल्ल्याचा प्रयत्न, फरार आरोपीचा शोध सुरू। नांदेड जिल्ह्याला भूकंपाचा धक्का, सुदैवाने जीवितहानी नाही, तर भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल। पुरंदर तालुक्यातील नीरा इथे ज्वेलर्सचं दुकान फोडलं, लाखो रुपयांचे दागिने चोरीला। मेट्रो 3 भुयारी मार्गात आता 5G नेटवर्क सेवा मिळणार, प्रवाशांना धावत्या मेट्रोमध्ये करता येणार इंटरनेटचा वापर। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे पुन्हा सागरवर दाखल झालेले आहेत। पहिल्या यादीमध्ये देवयानी फरांदे यांच्या नावाला बगल देण्यात आली होती आणि काल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला येताना फरांदे यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं, तर आज पुन्हा एकदा फरांदे या एकट्याच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय, नाशिकचे आमदार देवयानी फरांदे या पुन्हा एकदा सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। पहिल्या यादीमध्ये देवयानी फरांदे यांचं नाव, खरं तर त्यांचं नाव नव्हतं, त्यांच्या नावाला बगल देण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला त्या आल्या होत्या आणि येताना त्यांनी शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं। आज मात्र त्या एकट्याच आलेल्या आहेत, पुन्हा एकदा त्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या। आणखी एक मोठी बातमी, धुळे मतदारसंघात ठाकरे गटाचं धक्का तंत्र सुरू आहे, अनिल गोटे आता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय। 24 ऑक्टोबरला मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। माजी आमदार अनिल गोटे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे। अनिल गोटे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळत आहे। 24 ऑक्टोबरला मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। आणि त्यांनी मला मातोश्रीवर यायला सांगितले 24 तारखेला सकाळी कार्यक्रम होईल, त्यामुळे मी आज जाणार आहे आणि रस्ता फार खराब असल्यामुळे जळगाव मी विमानाने जाणार आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी ज्या राऊत साहेब आले होते त्याच वेळेला विस्तृत चर्चा झाली होती, पण जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत बोलणं बरोबर नाही, फारच उथळपणा होतो। मग मी काय कोणाला बोललो नाही, फक्त कार्यकर्त्यांना विचारलं की आपल्याला दोन्ही पर्याय खुले आहेत। आता एक मोठी बातमी, शरद पवार यांच्याकडून देखील एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले आहेत। अजितदादांप्रमाणेच शरद पवार गटाकडून देखील उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। आंबेगावचे देवदत्त निकम आणि शिरूरचे अशोक पवार तसंच विक्रमगडचे विवेक भुसारा या तिघांना एबी फॉर्म पोहोचलेले असल्याचं कळतंय। आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आज ऑलरेडी तिघांना एबी फॉर्म पोहोचले, जसं आपल्याला माहिती काल अजित पवार गटांनी ऑलरेडी एबी फॉर्म वाटले, नंतर यादी अजूनही डिक्लेअर केली नाही, त्याच धर्तीवर शरद पवार गटांनी एबी फॉर्म ऑलरेडी दिलेत, ओ
पोहोचलेत संबंधित इच्छुक उमेदवारांकडे आणि त्यांची यादी आज संध्याकाळी साधारण 30 ते 33 उमेदवारांची जाहीर होईल। तिकडे शिरूरचे अशोक पवार आहेत, तिकडे आंबेगावचे देवदत्त निकम आहेत, तिकडे पालघरचे विक्रमगडचे सुनील भुसर आहेत। या ठिकाणी एबी फॉर्म पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे आणि इतरांनाही दुपारी 3 नंतर एबी फॉर्म दिले जातील। थोडक्यात अजित पवारांपाठोपाठ शरद पवार गटही इलेक्शनच्या कामाला लागलेला आहे आणि काही उमेदवार तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला लागलेत। बरं, चंद्रकांत धन्यवाद या माहितीसाठी।